महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेसाहेब यांनी मोटरसायकल स्वारांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले आहे। चुकीच्या दिशेने गाडी चालवताना पकडलेल्यांवर भारतीय दंड संहिता किंवा मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला जाईल। त्यामुळे नागरिकांनी नियमात राहून गाडी चालवावे आणि जे नियमबाह्य गाडी चालवतील त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। गुटखा खाणाऱ्यांना सतर्क करणारी बातमी समोर आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री गणेश हे कंपनी मालकाच्या घरी टीव्हीचे डिश बसवण्यासाठी गेले होते। डिश फिट करण्याचे काम सुरू करण्यापूर्वी त्यांनी गुटखा तोंडात टाकला, त्यांना अचानक ठसका लागला। अचानक गंभीर ठसका लागल्याने तोंडातील गुटख्यामध्ये असलेल्या सुपारीचा एक तुकडा घशात जाऊन अन्ननलिकेत अडकला। ते जागेवरच बेशुद्ध पडले। त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड। गेली 15 वर्ष आपल्या कराटेंच्या गुणांमुळे सर्वत्र ओळख निर्माण करणारे सारडे गावातील गोपाळ दिनकर म्हात्रे यांना आजवर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। कराटेच्या स्पर्धांसाठी शिबिरांसाठी गोपाळ म्हात्रे भारतभर फिरलेत, पण मलेशिया आणि श्रीलंकेलाही जाऊन आले। असे कराटे या खेळासाठी जीवन वाहून घेणारे गोपाळ म्हात्रे भरपूर पारितोषिकांचे आजवर मानकरी झाले। त्यांच्या कलागुणांचा विचार करून गोपाळ म्हात्रे यांना रायगड जिल्हा परिषदकडून रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने गोपाळ म्हात्रे यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। निर्भीड शोध साठी विठ्ठल ममताबादे व सुयोग गायकवाड। केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना येथे महाविकास आघाडी ही तिरुपतीमधील नव्यासारखी आहे असे वक्तव्य केल्याने नाभिक समाजामध्ये अपमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप करत रायगड जिल्हा नाभिक समाज संघ यांच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी अलिबाग कार्यालयावर धडक मोर्चा 14 मार्च 2022 रोजी काढण्यात आला। यावेळी दानवे यांचा निषेध करण्यात आला। दानवे यांनी नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। यावेळी रायगड जिल्ह्यातील नाभिक समाजासह उरण तालुक्यातील श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्था उरणचे संदीप जाधव, राम शिंदे, शैलेश पंडित, प्रवीण मुकादम, विनोद पवार, दिलीप जाधव, संगीता जाधव आदी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्भीड शो साठी सुयोग गायकवाड। उरण नवघर येथे गुंजार पाटील यांच्या टाटा आणि अ प्रॉमिस इज प्रॉमिस या दोन पुस्तकांचे प्रकाशन सुप्रसिद्ध शिवविख्याते प्रशांत देशमुख यांच्या हस्ते झाले। यावेळी उद्घाटन रविशेत पाटील यांच्या हस्ते झाले। उपस्थितांचे स्वागत रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील यांनी केले। यावेळी अध्यक्ष संजय गुंजाळ, साहित्यिक एडी पाटील, पत्रकार गणेश कोळी, डॉक्टर राजेंद्र राठोड, ऍडव्होकेट गोपाळ शेळके, कवियत्री ज्योत्स्ना राजपूत, प्राध्यापक आर के म्हात्रे, नाटककार मच्छिंद्र म्हात्रे, शाहीर मोरेश्वर म्हात्रे, गंधार पाटील, सूत्रसंचालन रंजना केणी आदी उपस्थित होते। निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।